नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज मी तुम्हाला ब्लँक पेपर स्क्रॉल पी एच डी फाईल देणार आहे त्याच्यामध्ये तेरा पी एच डी फाईल आहेत तुम्हाला एक जी फाईल डाउनलोड करायची आहे आणि तुम्हाला ती डाउनलोड केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईलसाठी पण पी एन जी तुम्हाला मिळतील तर याची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि मित्रांनो ह्या चॅनलवर माझ्या डी हिंदवी या चॅनलवर आल्याच्यानंतर तुम्ही इथं तुम्हाला भरपूर व्हिडिओ मिळतात तुम्ही कोणताही व्हिडिओ बघून तुमच्या तुम्हाला जे पाहिजे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ह्या चॅनलवर मिळून जाईल आणि ह्या चॅनलवर आल्याच्यानंतर तुम्ही खाली या इथं व्हिडिओचं ऑप्शन आहे इथं तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला भरपूर व्हिडिओ मिळतील तर तुम्हाला ह्या चॅनलवर आल्या भर आल्याच्यानंतर तुम्हाला भरपूर याच्यामध्ये काही मटेरियल मिळेल काही शिकायला मिळेल तर याच्यामध्ये मी बरेच टेक्निक तुम्हाला दिलेले आहेत तुम्हाला ह्या चॅनलवर आल्याच्यानंतर इथं फक्त एक सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलला प्रेस करायचे म्हणजे माझी नोटिफिकेशन तुम्हाला लवकर बघायला मिळत तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉप कम्प्युटरवर तुमच्यासमोर माझी नोटि मी व्हिडिओ टाकल्याच्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा व्हिडिओबद्दल काय बोलायचं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर मित्रांनो इथं मी तुम्हाला ही तुम्हाला ही जी फाईल याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तर तुम्हाला ही जी फाईल डाउनलोड करायची आहे डाउनलोड केल्यावर तर एक्स्ट्रा ट्लिअर करायचंय आणि एक्स्ट्राय टिअर केल्यानंतर इथं तुम्हाला हे इथपर्यंत हे तेरा पी एच डी फाईल आहेत हे वेगळे वेगळे पी एच डी फाईल हे सगळे वेगळे वेगळे तुम्हाला ह्या एक सा एकसारख्या वाटत असतील पण याच्यामध्ये भरपूर बदल आहे याला जर तुम्ही ओपन करून जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल आणि इथपर्यंत हे पी एच डी फाईल आहेत जर तुम्हाला पी एच डी फाईल फोटोशॉपमध्ये कोणत्याही व्हर्जनमध्ये ओपन करायचे आहेत त्यानंतर याच्यानंतर हे चौदाचा जे आकडा दिसतं याच्यानंतर तुम्हाला हे पी एच पी एन जी तुम्हाला याच्यामध्ये मिळतील जर तुम्ही मोबाईलमध्ये काम करत असाल तर तुम्हाला मोबाईलसाठी हे पी एन जी आहे किंवा मग तुम्हाला कोरोड्रोमध्ये जर काम करायचं तर हे पी एन जी तुम्ही कोरोड्रोमध्ये घेऊ हो शकता पण त्याही सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही पी एन जी यूज करू शकता आणि फोटोशॉपमध्ये तुम्हाला एडिटिंग करायची याच्यात कलर चेंज करायचा याच्यामध्ये अजून काही बदल करायचा तर याला तुम्ही फोटोशॉपमध्ये ओपन करू शकता आणि आणि मित्रांनो याच्यामध्ये ही जी फाईल आहे हे एक, एक फाईल तुम्ही बघू शकता इथं चौदा एम बीची ही फाईल आहे त्यानंतर ही पण एक चौदा एम बीची फाईल आहे कारण ही सी एम वाय केमध्ये आहे एकदम हेवी फाईल तुम्हाला मी ह्या आजच्या वे ह्या व्हिडिओमध्ये या जीप फाईलमध्ये देत आहे तुम्हाला फक्त ही जीप फाईल डाउनलोड करायची आहे आणि डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला हे इथं सव्वीस फाईल तुम्हाला मिळतील पण याच्यामध्ये बाकी तेरा फाईल तुम्हाला पी एन जी मिळतील आणि बाकी तेरा पी एच डी फाईल फाईल मिळतील तुम्हाला तर याला मी तुम्हाला एक ओपन करून दाखवतो याला तर ओपन केल्याच्यानंतर हे असं तुमच्यासमोर येईल याला तुम्ही झूम आउट झूम इन करू शकता तर त्यानंतर हे जे नाव आहे हे नाव तुम्ही तुम्हाला काढायचे ही जी इथं लेअर आहे ही लेअर तुम्हाला डिलीट करायची आणि त्यानंतर याच्यामध्ये हे ग्रुप दिलेले आहेत हे जे लेयर आहेत ह्या लेअरमध्ये तुम्हाला जे बदल करायचा ते तुम्ही बदल करू शकता आणि हे जे फाईल आहेत हे तुम्हाला वेबसाईटवर फ्री मिळत नाहीत तुम्हाला विकत घ्यावं लागणार आहेत कारण तुम्हाला कोणत्याही वेबसाईटवर तुम्हाला फ्री मिळणार नाही जर तुम्ही या वेबसाईटवर बघायला गेलात तर तुम्हाला तिथं विकत घ्यावं लागणार आहेत ह्या सगळ्या फाईल आणि तुम्हाला एवढ्या कलरमध्ये मिळणार नाहीत हे जे एक कलर तुम्ही ह्या नंबर एक नंबरची ही फाईल आहे अशा कलरमध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा मग अशा कलरमध्ये मिळून जाईल पण तुम्हाला तिथं विकत घ्यावं लागतील तीनशे चारशे रुपये त्याचे रेट असतात आणि त्याच्यामध्ये सात पाच चार पाच तुम्हाला पी एच डी फाईल मिळतात तर तुम्हाला ह्या चॅनलवर तुम्हाला एकदम फ्रीमध्ये तेरा पी एच डी फाईल मिळत आहेत तुम्हाला फक्त जी फाईल डाउन डाउनलोड करायची आहे त्यानंतर हे तुम्हाला हे जे नाव आहे हे नाव काढायचं आहे आणि याच्यामध्ये सगळे ग्रुप दिलेले आहेत याच्यामध्ये सगळे हे केलेले सेटिंग इथं तुम्ही बघू शकता हे ग्रुपमध्ये हे सगळे इथं मी तुम्हाला याच्यामध्ये कलर हे ते जर चेंज करायचं तर तुम्ही बद इथं कलर चेंज करू शकता त्यानंतर तुम्हाला अजून एक पी एच डी फाईल मी ओपन करून दाखवतो ही एक पी एच डी फाईल याच्यामध्ये तर हे बघा ही अशी पी एच डी फाईल आहे तुम्हाला याच्या याला ओपन केल्याच्यानंतर हे नाव आहे डे हिंदवी हे नाव डिलीट करायचे ही लेअर आहे ही लेअर डिलीट करायची नाही तर मग इथं तुम्हाला क्लिक करायचं हे नाव जाईल तर इथं तुम्हाला ही फाईल आहे याच्यामध्ये पण तुम्ही कलर चेंज करू शकता बाकी तुम्हाला जे बदल करायचे ते करू शकता याला तुम्ही प्रिंटसाठी पण यूज करू शकता सोशल मीडियावर टाकण्यासाठी पण याला यूज करू शकता कस्टमरला पण देऊ शकता फक्त तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला देता येणार नाही ना ना। जर ह्या तुम्ही यूट्यूब चॅनलवर दिले तर तुम्हाला कॉपीराईटचा मेसेज येईल त्यामुळे तुम्हाला यूट्यूब चॅनल तुमचं जर असं तर तिथं तुम्हाला द्यायचं नाही तुम्ही स्वतः यूज करू शकता किंवा मग कस्टमरला पण देऊ शकता याच्यामध्ये ही पण एक पी एच डी फाईल आहे हे अशी पी एच डी फाईल आहे याच्यामध्ये जर तुम्हाला कुठं यूज करायचे तर तुम्ही यूज करू शकता आणि ते हे जे मोबाईलसाठी पण तुम्हाला पी एन जी दिलेले आहेत तुम्हाला कोरोना आफ्टर इफेक्ट प्रीमियर प्रो किंवा मग फिल्मोरा हो या कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये जर तुम्हाला चालवायचं तर तुम्ही याला चालवू शकता या पी एन जीला बाकी हे पी एच डी फाईल आहेत तुम्हाला डाउनलोड करायची एक जीप फाईल तर हे याच्यामध्ये आज हे असं ही एक दिलेली आहे आणि ही एक याच्यामध्ये दिलेली आहेत याच्यामध्ये तुम्ही कु याच्यामध्ये हे सारखे दिसतील तुम्हाला पण हे सारखे नाहीत आता हे तीन सारखे आहेत त्यानंतर इथून बदल झालेलं आहे हे तीन वेगळे आहेत त्यानंतर ह्या दोन वेगळे आहेत त्यानंतर ही एक वेगळी ही एक वेगळी आणि ही एक वेगळी त्यानंतर ह्या दोन वेगळे वेगळे आहेत तर असे हे तेरा पी एच डी फाईल आहेत तुम्हाला फक्त जी फाईल डाउनलोड करायची आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच ह्या चॅनलवर तुम्हाला शिकायला मिळेल कोरोड्रॉप फोटोशॉप प्रीमियर प्रो आफ्टर इफेक्ट फिल्मोरा ह्या सगळ्या सॉफ्टवेअरचे तुम्हाला शिकण्याची संधी ह्या ह्या चॅनलवर आहे चॅनलवर आहे तर तुम्हाला ह्या फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर आजच्या पुरतं एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद